मॉर्निंग फ्रेंड्स, आज तुम्हा सर्वांचं मी मॅथमित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्ही बघत आहात, आज आपण एच सी एफ आणि एल सी एम हा घटक अभ्यासणार आहोत. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला आपण या ठिकाणी हे एच सी एफ आणि एल सी एम म्हणजे काय आहे हे आधी समजून घेऊ. एच सी एफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि एल सी एम, या ठिकाणी एल सी एम म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. हे आहेत दोन्ही सुद्धा. जेव्हा आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लोवेस्ट कॉमन मल्टिपल फाइंड करतो, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्राइम फॅक्टर्स. काय आहे? प्राइम फॅक्टर्स. आणि प्राइम फॅक्टर माहीत करण्यासाठी आपल्याला प्राइम नंबर माहीत असणं आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? आपल्याला प्राइम नंबर्स, प्राइम नंबर माहीत असणं आवश्यक आहे, प्राइम नंबर्स. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना प्राइम नंबर्स माहीत आहेत का? मित्रांनो, तुम्हाला प्राइम नंबर माहीत आहेत का? तर प्राइम नंबर हे 1 to 100 पर्यंत 25 आहेत. ते 25 प्राइम नंबर मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मित्रांनो, मी तुम्हाला जे प्राइम नंबर्स दाखवत आहे, महत्त्वाचे प्राइम नंबर आहेत, म्हणजे 1 to 100 पर्यंत 25 प्राइम नंबर असतात. ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, पाठ करायचे आहेत, जे तुमच्या खूप उपयोगी येणार आहेत. ज्यामध्ये बघा आता या ठिकाणी काय काय आहे, तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 77, 83, 87 आणि 97, असे ऑल 25 हे प्राइम नंबर्स आहेत. मग प्राइम नंबर म्हणजे काय? तर हे नंबर कोणत्याही टेबलमध्ये येत नाहीत. द नंबर विच हॅविंग ओनली वन फॅक्टर, दॅट मीन्स इट सेल्फ अँड टू, दॅट मीन्स टू फॅक्टर्स. दिस ऑल नंबर्स हॅविंग वन अँड इट सेल्फ, दॅट ओनली टू फॅक्टर. इफ यू आर टेकिंग 19, तर 19 दोन फॅक्टर्स कोणते? 1 आणि 19. त्यानंतर आपण जर 87 घेतलं, तर 87 सुद्धा 1 आणि 87 हे दोनच फॅक्टर आहेत. तर अशा नंबरला काय म्हणतो आपण? प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे मराठीमध्ये त्याला असं म्हणतात मूळ संख्या. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल हे, आता हे प्राइम नंबर पाठ करायचे. प्राइम नंबरचा उपयोग आपल्याला एच सी एफ काढताना, एल सी एम काढताना होत असतो. तर आपण सुरुवातीला प्राइम फॅक्टरायझेशन काय आहे ते फॅक्टर काढण्याचं बघूया. मित्रांनो, आता आपल्याला 14 फॅक्टर्स पाडायचे आहेत. तर 14 फॅक्टर पाडायचे म्हणजे काय करायचं? तर 14 कोणकोणत्या टेबलमध्ये येतो? तर येतो 2 मध्ये, 2 × 7. तर हे झाले 14 फॅक्टर. त्यानंतर दुसरं घेऊ आपण, या ठिकाणी आपल्याला आता पाडायचे 24 फॅक्टर. मग 2 × 12, 12 × 24. आता 2 जसा तसा राहीन, नंतर 12 फॅक्टर पडतात का? हो, 2 × 6. म्हणजे 2 राहील, हे 6 फॅक्टर पाडायचे. पुन्हा 2 जशाच तसा, हा 2 जशाच तसा. त्यानंतर 6 काय आहेत? 2 × 3. मग हे सगळे झाले प्राइम. बघा, याच्यामध्ये एकतरी कॉम्पोजिट आहे का? प्राइम आहेत सगळे. 3 × 6, 6 × 12, 12 × 24. तर अशा पद्धतीचे फॅक्टर आपल्याला फाईंड करायचं शिकायचं आहे सगळ्याचे. आता तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगतो. बघा मित्रांनो, मी थर्ड नंबरचं आपण 50 घेऊ. बघा, 50 फॅक्टर जर पाडायचे असेल तर काय करावं लागेल? सुरुवातीला आपण 2 जनरली 2 डिवाईड करायचं. 2 × किती हो? 2 × 25 जा. त्यानंतर 2 × 25 कोणत्या टेबलमध्ये येतो? 5 × 5. संपले बघा. याच्यानंतर पुन्हा टेबलला भाग जातो का एखाद्या? याच्या नंबरला भाग जातो का? नाही जात. म्हणजे हे 2 झाले. त्यानंतर एक चौथं एक्झाम्पल घेऊ जे लक्षात येईल तुमच्या. 60 मोठा आहे थोडंसं. आता बघा, हे 2 × 30. त्यानंतर 2 × 30 फॅक्टर बघा. 2 × 15, 15 × 30. त्यानंतर 2 × 2 × 3 × 5. 3 × 5 = 15, 15 × 30, 30 × 60. तर हे असे फॅक्टर पडतात. याची फॅक्टर पडण्याची दुसरी एक पद्धत आहे, डिव्हिजन मेथड, ती तुम्हाला दाखवतो मी. आता या सेकंड मेथडमध्ये आपण काय करू? पुन्हा फॅक्टर पडून बघू. या ठिकाणी आपण 18 फॅक्टर पाडूया. याला कसं करावं लागतं बघा. 18 घ्यायचं इथं, यानंतर इथं याला कितना भाग जातो सगळ्यात आधी? 2 म्हणजे 2 9 = 18. 9 कितने भाग जातो? 3 3 3 =
9 आणि 3 1 जा 3 आणि हे इकडेचे सगळे नंबर खाली लिहून घ्यायचे 2 मल्टीप्लाय बाय 3 मल्टीप्लाय बाय 3 3 2 3 3 जा 9 9 2 जा 18 आले की नाही 18 तर 18 चे हे फॅक्टर आहेत त्यानंतर दुसरे एक्झाम्पल बघूया तुमच्यासाठी दुसरे एक्झाम्पल सांगतो या ठिकाणी ते म्हणजे बघा 30 तर 30 चे फॅक्टर कसे पाडणार तुम्ही मग इथे लिहून घ्यायचं 30 त्याच्यात असं करायचं हे 2 न भाग देऊ आधी 2 1 जा 2 एक उरला 2 5 जा 10 आता 3 5 जा 15 आणि 5 1 जा 5 मग 30 चे फॅक्टर काय काय आले तर या ठिकाणी 2 मल्टीप्लाय बाय 3 मल्टीप्लाय बाय 5 अशा पद्धतीने ही मेथड आहे एक थोडं मोठं एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला मी या ठिकाणी बघा एक एक्झाम्पल घेऊया 224 याचे कसे पाडणार बघा सुरुवातीला 2 न भाग जाईल 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 जा 4 त्यानंतर पुन्हा 2 न 2 5 जा 10 एक उरला 2 6 जा 12 त्यानंतर पुन्हा 2 न 2 2 जा 4 2 3 जा 6 आता हा 23 नंबर बघा आपल्या प्राईम नंबरच्या फॅक्टरमध्ये 23 हा प्राईम नंबर आहे मग 23 डायरेक्ट 23 1 जा 23 तर काय फॅक्टर पडणार आहेत 224चे 224चे फॅक्टर्स आहेत बघा 2 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय 23 तर अशा पद्धतीनं आज तुम्ही फक्त फॅक्टर्स पाडायचं शिका HCF-LCM मी तुम्हाला समजून सांगेल निश्चितपणे तुम्हाला छान पद्धतीने येईल पण आज तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे आहेत त्यासाठी काही नंबर्स देतो मी या ठिकाणी बघा पहिला नंबर घ्या तुम्ही 64 सेकंड नंबर आहे त्यासाठी 28 थर्ड नंबर आहे 100 फोर नंबर आहे 75 आणि फिफ्थ नंबर आहे 84 तर एवढ्या 5 नंबरचे फॅक्टर्स तुम्ही पाडायचे आहेत मित्रांनो व्हिडिओला आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट मिळेल आपण पुन्हा येता व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मॅथ मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल